सिंहासन चित्रपटामधील एक सीन आहे. मुख्यमंत्र्यांना घालवून विश्वासराव दाभाडे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, त्यासाठी ते फिल्डिंग लावत असतात. याच फिल्डिंगचा एक भाग म्हणून ते कामगार नेते डिकास्टा यांना भेटायला बोलवतात. दोघांची भेट होते त्यावेळी दोघांमधील एक डायलॉग प्रचंड गाजला होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी नव्या मुख्यमंत्र्यांना सचिवालयासमोर चपलेनं मारेन. कोणतीही आर्थिक ताकद नाही, सोबत आमदार खासदार नाहीत, तरीही एका साध्या कामगार नेत्याचे एका मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्या मंत्र्याला अशा भाषेत बोलण्याचं धाडस झालं होतं. आणि याचं कारण होतं ते डिकास्टा यांचं असणारं उपद्रव मूल्य. राजकारणात आपल्यासोबत आमदार खासदार नसले तरीही चालतील, पण उपद्रव मूल्य असेल तर तुम्ही किंगमेकर ठरू शकता. उपद्रव मूल्य म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला, संस्थेला आणि सरकारला अडचणीत आणणारी कृती. इतिहासात कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, दत्ता सामंत, बाबा आढाव, एन डी पाटील, शेतकरी नेते शरद जोशी अशा नेत्यांची संसदेत किंवा विधानसभेत जास्त ताकद नव्हती, पण या नेत्यांचं उपद्रव मूल्य होतं. हे नेते आपल्या एका हाकेवर आंदोलन उभं करू शकत होते आणि आपल्या एका इशाऱ्यावर आमदार खासदार सुद्धा निवडून आणू शकत होते. त्यामुळेच अशा नेत्यांना राजकारणी आणि सरकारही घाबरून असायचं. या नेत्यांनी ताणून धरलं तर सरकारलाही गुडघ्यावर यावं लागायचं. नुकत्याच जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अशाच प्रकारचा धसका घेतलाय तो वंचित बहुजन आघाडीचा. आजच्या घडीला प्रकाश आंबेडकरांकडे एकही आमदार नाही किंवा खासदारही नाहीये, तरीही ते राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. काही दिवसांपूर्वी आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले, पण जागा वाटपाची बोलणी फिसकटताच तडक वेगळीही झाले. त्यांच्या या भूमिकेनंतरही महाविकास आघाडीचे नेते आंबेडकरांसाठी आशादायी आहेत. ते परत येऊ शकतात, त्यांनी परत यावं असं हे नेते म्हणतायत. आंबेडकर मात्र या नेत्यांना फारसा भाव देताना दिसलेले नाहीयेत. त्यांनी त्यांची उमेदवारी सुद्धा आता जाहीर करून टाकली आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांच्या याच आक्रमकतेचं कारण आहे ते त्यांना माहिती असलेलं त्यांचं उपद्रव मूल्य. याच उपद्रव मूल्याचा धसका महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे नेमकं किती आहे प्रकाश आंबेडकरांचं उपद्रव मूल्य आणि त्याचा महाविकास आघाडीने धसका का घेतलाय, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे. 2019 मध्ये आंबेडकर आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र येण्याबाबतची चर्चा सुरू होती, पण यंदाप्रमाणे त्याही वेळेस अशीच चर्चा फिसकटली आणि आंबेडकरांनी एमआयएम सोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. आघाडीला या न जुळलेल्या मैत्रीचा मोठा फटका बसला. लोकसभेला साधारण 13 वंचितच्या उमेदवारांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरची मतं घेतली होती. तेव्हा ही मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बहुजन मतदारांनी दिल्यामुळेच विभागलं गेल्याचं बोललं गेलं. आकडेवारीतही जेवढी मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतली होती तेवढ्या किंवा त्याहून कमी मतांच्या फरकाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. याशिवाय औरंगाबादची जागा सुद्धा वंचितने काबीज केली होती. आता पाहूयात आघाडीला नेमका कोणकोणत्या जागांवरती आणि किती मतांच्या फरकाने फटका बसला होता. नांदेड लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत ही भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांच्यामध्ये झाली होती. या सामन्यात अशोक चव्हाण यांचा फक्त 40,000 मतांनी पराभव झाला होता आणि इथं वंचितच्या यशपाल भिंगे यांनी तब्बल 1,66,196 एवढी मतं घेतली होती. बुलढाणा मतदारसंघातील मुख्य लढत ही शिवसेनेचे प्रताप जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये झाली होती. तेव्हा शिंगणे यांचा 1,33,287 मतांनी पराभव झाला होता आणि या मतदारसंघात वंचितच्या बळीराम सिरस्करांनी 2,50,000 इतकी मतं घेतली होती. गडचिरोली चिमूर या मतदारसंघातील मुख्य लढत ही भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसच्या डॉ नामदेव उसेंडी यांच्यामध्ये झाली होती. यामध्ये उसेंडी यांचा 77,526 मतांनी पराभव झाला होता तर इथं वंचितचे उमेदवार रमेश गजबळ यांनी 1,11,468 एवढी मतं मिळवली होती. तर परभणी लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत ही शिवसेनेचे संजय जाधव विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांच्यामध्ये झाली होती. यावेळेस विटेकर यांचा केवळ 42,199 मतांनी पराभव झाला होता तर इथं वंचितच्या आलमगीर खान यांनी 1,50,000 मतं घेतली होती. सोलापूर मतदारसंघातील मुख्य लढत ही भाजपच्या जय सिद्धेश्वर स्वामी विरुद्ध काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यामध्ये पार पडली होती. यामध्ये शिंदे यांचा 1,58,608 इतक्या मतांनी पराभव झाला होता तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी इथून 1,70,000 इतकी मतं मिळवली होती. हातकणंगले या मतदारसंघातील मुख्य लढत ही शिवसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यामध्ये झाली होती. यामध्ये शेट्टी यांचा 95,000 मतांनी पराभव झाला होता तर वंचितच्या अस्लम सय्यद यांनी 1,25,000 इतकी मतं मिळवली होती. सांगली लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत ही भाजपच्या संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विशाल पाटील यांच्यामध्ये पार पडली होती. यामध्ये विशाल पाटील यांचा 1,64,000 इतक्या मतांनी पराभव झाला होता तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी तब्बल 3,00,000 इतकी मतं मिळवली होती.
यवतमाळ या लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत ही शिवसेनेच्या भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. इथं ठाकरे यांचा 55,000 मतांनी पराभव झाला होता, तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांनी 65,000 इतकी मतं मिळवली होती. अकोला मतदारसंघातील मुख्य लढत ही भाजपचे संजय धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांच्यामध्ये झाली होती. तेव्हा पटेल यांचा 2,75,000 मतांनी पराभव झाला होता, तर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी इथून 2,78,000 इतकी मतं मिळवली होती. याशिवाय हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत ही शिवसेनेचे हेमंत पाटील विरुद्ध काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यामध्ये झाली होती. यावेळेस वानखेडे यांचा 2,77,000 मतांनी पराभव झाला होता. तेव्हा इथून वंचित बहुजन आघाडीच्या मोहन राठोड यांचा 1,74,000 मतांनी पराभव झाला. उस्मानाबाद या मतदारसंघातील मुख्य लढत ही शिवसेनेच्या ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्यामध्ये पार पडली होती. तेव्हा पाटील यांचा 1,27,000 इतक्या मतांनी पराभव झाला होता, तर वंचित बहुजन आघाडीच्या अर्जुन सलगर यांनी 98,000 इतकी मतं मिळवली होती. याशिवाय बीड लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत ही भाजपच्या प्रीतम गोपीनाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांच्यामध्ये पार पडली होती. तेव्हा सोनवणे यांचा 1,68,000 इतक्या मतांनी पराभव झाला होता, आणि त्याचवेळी वंचितच्या विष्णू जाधव यांनी 92,000 इतकी मतं मिळवली होती. तर औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघातील मुख्य लढत ही शिवसेनेचे चंद्रकांत खैरे विरुद्ध काँग्रेसच्या सुभाष झांबड यांच्यामध्ये झाली होती. तेव्हा वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील यांनी 3,89,000 इतकी मतं मिळवली होती. इथं अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनीही 2,84,000 इतकी मतं मिळवली होती, आणि या मतांचा फटका शिवसेनेला बसला होता, तर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील एकमेव इथली जागा जिंकली होती. थोडक्यात काय, तर राज्यातील किमान 13 जागांवर तरी वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर हा 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरला होता, आणि याचा थेट फायदा भाजप आणि शिवसेनेलाही झाला होता. त्यामुळे आता यंदा ही एक गठ्ठा मतं पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला मिळणार का, की वंचितची हवा वाऱ्यात विरणार, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका, आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.